मला एकच दे का प्रेम सुख दे प्रेम सुख घे मला प्रेमाशिवाय दुसरं काही नको आजच्या भागामध्ये मागणारे तुकोबर आहे आणि तुकोबर आहे आजच्या देवाकडे मागताना इच्छा प्रकट करतात प्रश्न असा आहे प्रत्येकाची इच्छा मला मिळावी मला मिळावी मला मिळावी मला मिळावी पण देवाचा नियम असा आहे की तुम्हाला जर देवाकडून पाहिजे असेल तर तुम्ही देवाला काहीतरी द्यावं मग तुम्ही म्हणाल महाराज देवाला उद्या 5 किलो पेढे एक पोतं नारळ लईच देव वैतागला असन तर बकरू देव जर म्हणला कांद्याच्या गोणी सगळं मेंढरू कांद्याच्या गोंदी सगळं मेंढरू याच्यातलं देवाला एकही लागत नाही वाक्यनी डायगा देवाला जे पाहिजे ते आपल्याकडे नाही आणि आपल्याकडे ते देवाला लागत नाही आपण देणार पेढे अजिबात देव खात नाही आपण देणार नारळ त्याला त्याच्याशी काही घेणंच नाही देवाला आपण देणार बकरू मग देवाला नक्की काय पाहिजे देवाला पाहिजे प्रेम देवाला पाहिजे जिवाळा देवाला पाहिजे अंतकरण शुद्धी आणि देवाला पाहिजे शुद्ध अंतकरणाने नामचिंतन देवाला पाहिजे प्रेम देवाला पाहिजे जिवाळा देवाला पाहिजे आत्मीयता आणि देवाला पाहिजे शुद्ध अंतकरणाने केलेलं नामचिंतन तू किती पाहिजे प्रेम देवाला पाहिजे दिवाळा देवाला पाहिजे आत्मीयता देवाला पाहिजे अंतकरण शुद्धी आणि देवाला पाहिजे नामचिंतन शुद्ध अंतकरणाने किती वेळ केलं याला किंमत नाही किती आयुष्य केलं याला किंमत नाही किती दिवसापासून करतो याला किंमत नाही कोणत्या महिन्यात करतो याला किंमत नाही कोणता साबण लावला याला किंमत नाही स्वच्छतेला किंमत आहे ज्या साबणाचा सेंट जास्त असतो त्याच्या स्वच्छता कमी असते आणि ज्याची ज्याचा सेंट कमी असतो त्याची स्वच्छता नेहमी जास्त असते तुम्ही बघा ज्या भुईमुगाला पाला जास्त त्याला शेंगा कमी ज्याला शेंगा जास्त त्याला पाहा तुम्ही बघा दुबळा माणूस मी दूध गुलाम असतो दांडगा माणूस चाराने कमी कधी पाहायचा जाड माणूस डोक्यात कमी मारामारीत फास्ट दुबळा डोक्यात जास्त मारामारीत खलास असं जसं ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्याचा परमार्थाचं कौतुक कमी असतं आणि ज्याचं अंतकरण मलिन आहे त्याचं परमार्थाचं कौतुक जास्त असत बऱ्याच वेळा त्याचं कौतुक जास्त असं त्याचा भाव कमी असतो ज्याचा भाव जास्त असतो त्याचं कौतुक कमी असत जसं जोपर्यंत परमार्थात वय कमी आहे तोपर्यंत परमार्थात किंमत कमी राहते आणि संसारामध्ये आणि परमार्थामध्ये सांगड अशी वाक्यने डाय का संसारात वय वाढलं किंमत कमी होते परमार्थात वय वाढलं किंमत वाढते सूत्र असं आहे परमार्थात वय वाढलं किंमत वाढली संसारात वय वाढलं किंमत कमी झाली
संसारामध्ये ज्या माणसाची 22-40 वर्षी किंमत आहे ती 65 नाही, कमी झाली. संसारात वय वाढलं किंमत कमी झाली, परमार्थात वय वाढलं किंमत वाढली. अजून एक सूत्र आहे त्याला, परमार्थाची आवड वाढली की संसाराची आवड आपोआप कमी होते, आणि संसाराची आवड वाढली की परमार्थाची आवड लागायचा प्रश्नच येत नाही. संसाराची आवड वाढली की परमार्थाची आवड कमी होते, परमार्थाची आवड वाढली की संसाराची आवड कमी होते. पाप वाढलं की संसार आवडतो, पुण्य वाढलं परमार्थ आवडतो. उलट वाक्य आहे का, पाप वाढलं संसार आवडतो, पुण्य वाढलं परमार्थ आवडतो. उलट आहे का, पाप्याला संसार आवडतो आणि पुण्यवानाला परमार्थ आवडतो. मग तुमच्या डोक्यात असं सूत्र बसलं असेल, तुकाराम महाराजांनी केला नव्हता का, असं आहे. तुकाराम महाराजांनी नव्हता केला का, त्यांनी तर 2 बायकांचा संसार केला. लोकांच्या डोक्यात या खटक्या राहत्या. मग का नव्हतं केलं का, तुकाराम महाराजांचा जो संसार आहे तो जाणून संसार बैसलो. आपली काय म्हणायची टाफी, तुकाराम महाराजांची पत्नी गेली, मरण पावली. तुकाराम महाराज जोरात म्हटले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली, एकीच्या कचाट्यातून मोकळा झालो. आपली नुसती दिवाळीला जाऊ द्या, माणूस कालचा पेपर धरून स्टँडवर हिंडतो. प्रत्येक इष्टी डोकतो, त्याला माहित आहे ही एसटी टेडी पोची नाही, तरी तो डोकतो का. संसारामध्ये हा फरक आहे. तुकाराम महाराजांची आपली तुलना अजिबात शक्य नाही. तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान, आपण 1100 रुपये देऊ द्या वर्गणी, 3 वेळा पाहतो एकाचा नीट लिहिला का, आणि 101 देणारा 3 वेळा 0 डोकून पाहतो, मध्ये 0 आहे का नाही, मग 11 होण्याची शक्यता आहे. 0 टाकावं लागेल. म्हणजे तुकाराम महाराजांनी संसार केला, पण तुकाराम महाराजांच्या संसारातील आपल्या संसारातील सांगड शक्यच होणार नाही. त्याच्या पुढे आहे का, आता तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांनी संसार कसा केला. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की संसार केलेल्या माणसाला परमार्थ जमत नाही, परमार्थ केलेल्या माणसाला संसार जमत नाही, आणि संसार करणाराला परमार्थ जमत नाही. वाक्य 3 लिहून घ्या. तुकाराम महाराजांसारखा संसार नाही, तुकाराम महाराजांसारखा व्यापार नाही, आणि तुकाराम महाराजांसारखा परमार्थ नाही. उलट आहे का, उत्तम संसार, उत्कृष्ट व्यापार, आणि उच्चतम कोटीतला परमार्थ. उत्तम संसार, उत्कृष्ट व्यापार, आणि उच्चतम कोटीतला परमार्थ. तुकाराम महाराजांच्या तोडीचा परमार्थ कोणी केला नाही, म्हणून तर वारकरी संप्रदायाचा कळस तुकोबा, आणि कळसावर बांधकाम चालत सारखा संसार नाही, तुकाराम महाराजांसारखा व्यापार नाही, तुकाराम महाराजांसारखा परमार्थ नाही, म्हणून वारकरी संप्रदायाचा कळस तुकोबाराया. आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबाराया देवाकडे मागतात. आता प्रश्न असा आहे, मागण्यापूर्वी तुकाराम महाराजांनी देवाला काही दिलं होतं का? देवाला जे दिलं त्यातलं आपलं काही देण्यासारखं नाही, मुळात आपल्याकडे काही देण्यासारखं नाहीच, हा पहिला प्रश्न. आणि आपल्याला दिलं तरी देणं कमी असतं, कौतुक जास्त असतं. 6 दिवस दिंडीत जायचं असतं, 1.5 महिना त्याचा बोभाटा असतो. वारील जायचे, इकून तिकून गेला, दिंडीत रस्त्याने 450 नुसते मागच्यांना फोन करीत असतो, आजी थे. तिथं गेला, दशमीला मुक्काम केला, एकादशीला फेरा मारला, निघायला पाहिजे. इकडून जाताना बाबा भटा 1.5 महिना गेला, 6 दिवस राहायला, रातभर फिरला, रिटर्न वारील जाऊन आलो. 6 महिने दिंडीला गेला, 6 दिवस राहायला, 1.5 दिवस बोबटा, 7.5 महिने कम्प्लीट क्लिअर. हा, म्हणजे आपला परमार्थ कमी असतो, त्याचं कौतुक जास्त असतं, आणि संत खास त्यासाठी झालेले असतात. Hallelujah.
आता आपण कशाला आलो, आपले तीन फरक आहे. नसतो आलो, आडलं नाही, गेलो फरक नाही, राहिलो फरक नाही. माझा इथं तुकाराम महाराज आलोच त्यासाठी होते. प्रश्न संपला. मग तुकाराम महाराज देवाकडे मागतात, इथपर्यंत आलो आपण. मागतात काय? विसर पडू देऊ. अजून एका ठिकाणी मागणे एक तुझं प्रती आहे, देशील तरी पहाय पाडू. आता तुम्हाला देव प्रसन्न झाला तर तुमचं तुम्ही काय मागणार? आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात काय मागायचं? शाळेत जाणारा पासिंग मागणार, ग्रॅज्युएट झालेला नोकरी मागणार, लग्न झालेला पोरगा मागणार, पोरगा झालेला त्याला नोकरी मागणार, त्याला छोकरी मागणार, त्याला परत नातू मागणार. इट इज ए चेन. ही मागत राहणाऱ्यांची संख्या चालत राहणार. पण तुकाराम महाराजांना सांगितलं तुम्हाला काय? मला तुझा विसर पडू देऊ नको, बस याच्यापेक्षा मला काही नको. नातराया तुमचं काय म्हणणं आहे? मला प्रेमाशिवाय काही नको. नामदाराया तुमचं म्हणणं काय? माझ्या हरिचा दासाच्या कुळाला उदंडाक्ष लाभू दे, मला कवडी मात्र काही देऊ नको. माझ्या हरिचा दासाच्या कुळाला उदंडाक्ष लाभू दे, मला कवडी मात्र काही देऊ नको. मग तुकाराम महाराज जर देवाकडं तुझं दान मागतात तर देवाकडं दान देण्यासाठीच द्यावे, प्रश्न नाही. मग तुकाराम महाराज मागतात पण ते दान कोणतं? आता आपल्याकडे दानाचे पाच दान आहेत. कन्यादान, पिंडदान, रक्तदान, विद्यादान, ज्ञानदान, भरपूर दान आहेत. पण तुकाराम महाराज मागतात तुझं एकच दान, मला तुझा विसर पडू देऊ नको. आणि एक ध्यानात ठेवा, देवाच्या नावाचा एक सेकंद विसर जरी पडला परमार्थ संपला. माणसं म्हणतात मग परमार्थ कस काय? तुकाराम महाराज बाजारला जात असताना जखड म्हातारी रस्त्याने चालली. संसारी माणसाच्या डोक्यातला संसार 11 माळा घालून सुद्धा जात नाही. त्यांना ठेवा, त्याने 52 ठिकाणी गण जाऊ द्या, त्याच्या डोक्यातली खटकी जाणार नाही. म्हातारी बाजारला काठी टेकीत चालली असताना तुकाराम महाराजांनी परोपकार म्हणून म्हातारीला सांगितलं, आजीबाई बाजार? म्हणे हो. चालवत नाही, बसा पाठीवर. तुकाराम महाराजांनी म्हातारीला परोपकार म्हणून पाठीवर घेतलं. अखंड भजन तुकोबारायांचं चालू. थोडं अंतर गेल्याबरोबर म्हातारीने घरातलं दुखणं तुकारामापुढं सुरू केलं. आमका असं म्हणतोय, तमका तसं म्हणतोय. तुकाराम महाराजांचं भजन बंद झालं. तुकाराम महाराज म्हणले होऊन उद्योग झाली. थोडे पुढे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, आजीबाई तुम्हाला आणायचं काय? म्हटले तेल. खाली उतरा, मी तेल घेऊन येतो, तुम्ही मागं जा. का? भजनी विक्षेप मरणची बरी. ध्यानात ठेवा, भजनामध्ये अडथळा आला त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. मग तुझ्या संसारातल्या दुःखामुळं माझ्या भजनाला जर आडकाठी येत असेल, तुला पाहिजे तो मला आणून देतो, खाली उतर. याला म्हणायचं भजन. आपलं भजन आंघोळ करताना दिवसभरातली निम्मी कामं सांगून चालत. पहिल्या तांब्याला कोंबड्या सोड, दुसऱ्या खांब्या तांब्याला अंड्यावाल्या आठवी, बिगर अंड्याच्या बाहेर सोड. तिसऱ्याला पप्याचा डबा दे, चौथीला गुड्डीचं टिफिन दे, पाचवीला दूध ठेव, सहाव्याला चहा ठेव, अंडरपॅन्ट पेळेपर्यंत चहा आलाच पाहिजे. एवढं भजन फास्ट राहतात.
म्हणजे ते पर्यंत ते भजनच नाही आणि भजन नाही म्हणून आपल्या आपल्याला देवाकडे मागण्याचा अधिकार कवडी मात्र ना ठेवा. आता आपण मागतो तो वागव्या का, पण तुकाराम महाराज मागतात तर ते काही मागणं नाही. मला काय दे, असं काही दे, काय माझी एकच इच्छा पुरी कर, काय मला वारकरी कर, याच्यापेक्षा दुसरं काही करू नको. काय कर माझी जन्म जन्म
माझी एकच इच्छा आहे का हेची, आता इथे शब्द एक असा आलाय पा हेची, हेची याचा अर्थ याच्यापेक्षा दुसरी नाही. अजून एक ठिकाणी हा शब्द आहे हेची थोर भक्ती आवडते देवा, किंवा हेची अम्मा करणे काम, याची अम्मा करणे काम याच्यापेक्षा दुसरी नाही. याची थोर भक्ती आवडते देवा याच्यापेक्षा दुसरी नाही, आणि हेच व्हावी माझी आस याच्यापेक्षा मला दुसरी इच्छा नाही, याच्यापेक्षा नाही. काय जन्मोजन्मी तुझा दास, वा वा माझी एकच इच्छा आहे का मला जन्मोजन्मी तुझा दास कर. आता इथं प्रश्न असा आहे, परमार्थामध्ये जर दास झाला तर त्याचा परमार्थ झाला. आता दास होणं आला परत घोळ, दास होणं म्हणजे आपल्याकडं दास होणे म्हणजे पडलेलं काम करत राहणे त्याला आपण दास म्हणतो. दास चुकीच आहे. दास पण इथे शब्द नीट आहे का? आपण सगळे दास आहोत पण संसाराचे, आपण सगळे दास आहेत पण संसाराचे. मला इथं दास कर पण जन्मोजन्मी तुझा दास. आता इथं दोन शब्द महत्वाचे आले, याची याच्यापेक्षा दुसरं नाही, आणि जन्मोजन्मी तुझा दास तुझा सोडून दुसऱ्याचा नाही, याच्यापेक्षा दुसरा नाही, आणि दुसरा आहे ते तूच तुझ्यापेक्षा दुसऱ्याचा नाही. याची माझी आस हीच नाही, याच्यापेक्षा दुसरी नाही. मला दास कर पण तुझा सोडून दुसऱ्याचा नाही, दास कर पण तुझा सोडून दुसऱ्या नाही. तू कोण तो हा श्री हरी पाहिला डोळे म्हणी, तू कोण देखिला डोळा बैसला म्हणी, तू कोण स्वयंभू आमचा विठेवरी उभा, तू कोण सुंदरते ध्यान वेठेवरी, तू कोण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तू कोण राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, तू कोण तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशी, तू कोण उभा राहोनिया कैसा हलवितो बाहो, तू कोण सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, आणि तू कोण पांडुरंग कांती दिव्य तेज, तू एकच आणि मी दास होईल पण तुझाच दास याच्यापेक्षा नाही. माझी एकच इच्छा मला दास कर पण एका जन्मात नाही जन्मोजन्म.